शरद पवार आमचे दैवतच, इतके दिवस आमच्या पवारांच्याच नेतृत्वामध्ये काम सुरू होतं, आता आम्हाला सुद्धा काम करू द्या, अजित पवार यांचं विधान। अजित पवार गटाकडून 288 मतदारसंघांचा सर्व्हे, सूत्रांची माहिती। देवगिरीवर पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रमुख नेत्यांची उपस्थिती, या आठवड्यामध्ये निर्णय घेण्याची नेत्यांची दादांकडे मागणी, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीचं 70% जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती। 31 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मुंबईतल्या बैठकीमध्ये अंतिम निर्णयाची शक्यता, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून महाविकास आघाडीचे मेळावे। गृहमंत्री अमित शहा उद्या नाशिक दौऱ्यावर, उत्तर महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार, 1200 पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। अमित शहांच्या नागपुरातील बैठकीला नितीन गडकरी उपस्थित नसतील, जम्मू काश्मीरच्या नियोजित दौऱ्यामुळे गडकरी बैठकीला अनुपस्थित। महाविकास आघाडी ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करणार, मात्र दिंडोरीमधून संधी मिळाल्यास विधानसभा लढण्यासाठी इच्छुक, गोकुळ झिरवाळ यांचं वक्तव्य। तर गोकुळ झिरवाळ निवडणूक लढणार नाहीत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यामधून गोकुळ झिरवाळ पुढे जाणार, नरहरी झिरवाळ ठाम। निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात, दिंडोरीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात का? इच्छुक तर आहे, परंतु या पक्षात खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी उमेदवार इच्छुक आहेत, ज्याला तिकीट मिळेल त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं काम करण्यासंदर्भात आम्ही काम करू। किती जागा पाडणार ही चाचपणी करण्यासाठी अमित शहा येत असतील, शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर जयंत पाटलांचा टोला। पुण्याच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा, खेड तालुक्यामधील पदाधिकारी आणि इच्छुक नेत्यांनी घेतली संजय राऊतांची भेट। अहमदनगरच्या पारनेर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता, मतदारसंघ ठाकरे गटाला न दिल्यास बंडखोरी करण्याचा उपजिल्हा प्रमुख संदेश कारले यांचा इशारा।